निकालो। आई चगावात दुबुक पतझड़ आहे। नमस्कार, आदाब, श्री श्रीकाल, जय जिनेंद्र, केम छो, कस काय। मी तुमच्या सर्वांची लाडकी अँकर गौरी मनभास, आणि आज आपण जळगावातील एक इंटरेस्टिंग ठिकाण पाहायला जाणार आहोत, ज्या ठिकाणावर जाणं थोडं रिस्की पण आहे आणि तिथं जाण्यासाठी आपल्याला परमिशन पण काढावी लागणार आहे। बट मी कुठं जाते हे मी तुम्हाला सांगणार नाहीये, हे मी तुम्हाला डायरेक्ट तिथं जाऊन दाखवणार आहे। सो मी आली आहे जळगावातील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ या ठिकाणी, आणि आता आपल्याला इथून जायचं आहे या रस्त्याने। पण त्याच्या आधी मी इथपर्यंत कशी पोहोचली ते पहा। सो आपल्याला ज्या डेस्टिनेशनला जायचं आहे तिकडे जाण्यासाठी आपल्याला हा रस्ता मदत करणार आहे, हा रस्ता आपल्याला तिथे घेऊन जाणार आहे। सो हा आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6, आणि याच्यानेच आपण आता सरळ जाणार आहोत। जळगावरनं आपण आलेलो आहोत, आपल्याला त्या लोकेशनला भेटायचं आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला विद्यापीठ मधनं जावं लागणार आहे, आणि त्याच्या आधी आपल्याला इथून परमिशन घ्यावी लागेल, तेव्हाच आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो। तर आपण जाऊयात त्या ठिकाणी। चलो, हा आपला रथ आहे आणि हा रथ आपल्याला घेऊन जाणार आहे त्या इंटरेस्टिंग ठिकाणी, जिथं मी तुम्हाला घेऊन जाते आणि मला हा रथ घेऊन जाणार आहे। सो चलते ते। सो हा आहे युनिव्हर्सिटीचा नजारा, जो खूप सुंदर आहे, पण हा मी काही तुम्हाला संपूर्ण दाखवणार नाहीये, याच्यासाठी आपण वेगळा ब्लॉग करूयात। पण आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणाचा रस्ता आहे हा, म्हणजे हे आहे युनिव्हर्सिटी, आणि तिथून तुम्हाला ह्या रस्त्याने जायचं। सो जळगाव मधनं आपण निघालो होतो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 या रस्त्याने, या महामार्गाने, आणि तिथून आपण पोहोचलो कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, आणि तिथून मध्ये येऊन तुम्हाला मी आधी जो रस्ता दाखवला त्या रस्त्याने आपण आता पोहोचलो आहोत केंद्रीय विद्यालय पर्यंत। पण आपल्याला तिथं न जाता आपल्याला जायचंय ह्या रस्त्याने, आणि आता मी तुम्हाला सांगू शकते की मला जायचं कुठं आहे। सो मला जायचं आहे ह्या ठिकाणी हनुमंत खोरे, आणि त्याचा रस्ता आहे इकडनं, आणि ते काही आता भरपूर लांब नाहीये। सो आपण जाऊयात, मी खूप एक्साइटेड आहे ती जागा पाहण्यासाठी। सो आता आपण फायनली त्या रस्त्याला लागलो आहोत ज्या रस्त्याने आपल्याला हनुमान खोरे जायचं आहे, आणि हे वातावरण तुम्ही पाहू शकता खूप छान आहे, सुंदर आहे, पतझड आहे। आणि इथं जाण्याच्या आधी तुम्हाला आधी हे बोर्ड लागेल, गोवर्धन गोशाला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ शिवखोरा, तो रस्ता तसा आहे। पण आपल्याला जायचं आहे ह्या रस्त्याने। हा जो रस्ता आहे हा संपूर्ण सुमसाम आहे, इथं खूप कमी लोक असतात, नसल्यासारखेच असतात, म्हणून जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर तुम्हाला एक परमिशन घ्यावी लागेल। सो ह्या सुमसाम रस्त्याने मी इथपर्यंत आली आहे, आणि इथं आल्यावर मला खूप वेळची वाट पाहिल्यानंतर हे एक पोस्टर आहे जे सापडलं आहे, थोडंसं त्याची हालत खराब आहे, काही ऐकणार नाही, आणि हा जो बांध दाखवला आहे। सो आपल्याला ह्या रस्त्याने सरळ जायचंय अजून। सो फायनली आपण त्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहोत, इथं गाडी लावून आपल्याला जायचंय इथं श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बर नौ रघुबर बिमल जसू जो दायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बलबुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश तिहु लोक उजागर रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुतनाम। ढंटडान, फायनली आपण इथं पोहोचलो आहोत हनुमान खोरे। सो चलते हे मंदिरात आपण आलो आहोत, आपल्याला मंदिरात जायचं, संपूर्ण मंदिर पाहायचं आहे, पण त्याच्या आधी मला माझी उंची 4 इंच कमी करावी लागणार आहे। सो मी आता ती कमी करते, आणि ही झाली आहे माझी उंची कमी, आता आपण जाऊयात मंदिरात। महावीर विक्रम बजरंगी कुमती निवार सुमती के संगी
ಕಂಚನ ವರನ ಬಿರಾಜ ಸುಬೇಸ ಕಾನನ ಕುಂಡಲ ಕುಂಚಿತ ಕೇಸ ಹಾತ ವಜ್ರ ಔ ಧ್ವಜಾ ಬಿರಾಜೇ ಕಾಂಧೆ ಮುಂಜ ಜನೇವು ಸಾಜೇ ಶಂಕರ ಸುವನ ಕೇಸರಿ ನಂದನ ತೇಜ ಪ್ರತಾಪ ಮಹಾಜಗಬಂಧನ ವಿದ್ಯಾವಾನ ಗುಣಿ ಅತಿ ಚಾತುರ ರಾಮ ಕಾಜ ಕರಿಬೇಕೋ ಆತುರ ಪ್ರಭು ಚರಿತ್ರ ಸುನಿಬೇಕೋ ರಸಿಯ ರಾಮ ಲಖನ ಸೀತಾಮನ ಬಸಿ ಸೂಕ್ಷ್ಮ ರೂಪ ಧರಿ ಸಿಂಹಿ ದಿಖಾವ ಬಿಕಟ ರೂಪ ಧರಿ ಲಂಕ ಜರಾವ ಭೀಮ ರೂಪ ಧರಿ ಅಸುರ ಸಹಾರೆ ರಾಮಚಂದ್ರ ಕೇ ಕಾಜ ಸಂವಾರೆ ಲಾಯ ಸಜೀವನ ಲಖನ ಜಿಯಾಯೇ ಶ್ರೀ ರಘುಬೀರ ಹರಷಿಗು ಉರಲಾಯೆ ರಘುಪತಿ ಕೀನಿ ಬಹುತ ಬಡಾಯಿ ತುಮ ಮಮ ಪ್ರಿಯ ಭರತ ಹಿ ಸಮಭಾಯಿ ಸಹಸ ಬದನ ತುಮರೋ ದಸ ಗಾವೆ ಅಸ ಕಹಿ ಶ್ರೀಪತಿ ಕಂಠ ಲಗಾವೆ ಸನಕಾದಿಕ ಬ್ರಹ್ಮಾದಿ ಮುನೀಸಾ ನಾರದ ಸಾರದ ಸಹಿತ ಅಹಿಸಾ ಜಮ ಕುಬೇರ ದಿಗ್ಪಾಲ ಜಹಾತೆ ಕವಿ ಕೋ ಬಿದ ಕಹಿ ಸಖೆ ಕಹಾತೆ ತುಮ ಉಪಕಾರ ಸುಗ್ರೀವಹಿ ಕೀನಾ ರಾಮ ಮಿಲಾಯ ರಾಜಪದ ದೀನಾ ಪ್ರಸನ್ನ ವಾತಾವರಣ ಆಹೆ ಯಾ ಮಂದಿರಮಧ್ಯೆ ಸಗಳ್ಯಾತ್ ಪಹಿಲೆ ಆಪಲ್ಯಾಲಾ ದರ್ಶನ ಹೋತಾಯ ಗಣಪತಿ ಬಾಪ್ಪಾಂಚ ಸೊ ಗಣಪತಿ ಬಾಪ್ಪಾ ಮೋರ್ಯಾ ಆಣಿ ಅಸ ಆಹೆ ಕಿ ಲಾಯಿ ತೀನ ಮಂದಿರ ಆಹೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಮಂದಿರ ಮೀ ತುಮ್ಹಾಲಾ ದಾಖವಣಾರ ಆಹೆ ತ್ಯಾಚ್ಯಾನಂತರ ಹೆ ದುಸರಂ ಮಂದಿರ ಆಹೆ ಹನುಮಾನ್ಜಿಂಚ ಹೆ ಮಂದಿರ ಆಹೆ ತ್ಯಾಚ್ಯಾ ಶೇಜಾರಿ ಹೆ ತಿಸರ ಮಂದಿರ ಆಹೆ ತೆ ಮ್ಹಣಜೆ ಶಂಕರ್ಜಿಂಚ ಹೆ ಮಂದಿರ ಆಹೆ ತರ ಹ್ಯಾ ಜ್ಯಾ ಏಕಾ ಲಾಯಿನಿ ತೀನ ಮಂದಿರ ಆಹೆತ್ ನಾ ತರ ಹ್ಯಾ ಮಂದಿರಾಂಚ ಅಸ ಆಹೆ ಕಿ तिघ मंदिरांना भगवा रंग मारलेला आहे आणि त्यांचे पडदे पण भगव्या रंगाचे आहे पण इथे एक मंदिर असं आहे की ज्याला निळा रंग मारलेला आहे आणि त्याचा पडदा आहे काळ्या रंगाचा आणि ते मंदिर आहे शनी महाराजांचं हे मंदिर आहे सो तिघ मंदिरात आपण नमस्कार केलेला आहे आशीर्वाद घेतला आहे आणि त्याच्यानंतर हा जो पोर्शन आहे ना इथून मी आतमध्ये आली पहिलं मंदिर दुसरं मंदिर तिसरं मंदिर त्याच्या समोरच लगेच शनी महाराजांचं मंदिर आहे हा इतका मोठा परिसर आहे छोटं मंदिर आहे तर इथं लिहिलेलं नाहीये हे मंदिर कसं यांनाही आपण नमस्कार केला आहे इथं ही एक मोठी जागा आहे ज्याला ग्रिल लावलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये जाऊन आपल्याला दर्शन होणार आहे तर बऱ्याच ठिकाणी असं असतं की हनुमानजी आणि शनी महाराज यांच्या मंदिरात महिला किंवा मुली यांना जाण्याची म्हणजे त्यांना परमिशन नसते बट इथं आल्यावर मी सगळ्यात आधी जे इथं मंदिराची देखभाल करतात मी त्यांना विचारलं आहे की मी आतमध्ये गेली तर चालेल का तर ते मला हो म्हटले आहे आणि मी आतमध्ये पण आलेली आहे आणि हे हनुमानजींचं हे एक मंदिर आहे जे आतमध्ये आहे त्या व्यतिरिक्त इंटरेस्टिंग इथं एक गोष्ट आहे ती म्हणजे इथं एक विहीर आहे पायवाट विहीर आहे आणि आपण त्याच्यामध्ये जाणार आहे सो हे मंदिर आहे आणि मंदिराच्या लगेच शेजारी ही विहीर आहे सो आपण विहीर पाहायला जाणार आहोत पण मला खूप भीती वाटते विहिरीला कारण मला फोबिया आहे मी तुम्हाला पीजेच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं ह्या पायऱ्या आहेत अजून इतक्या पायऱ्या आहे आणि खाली डायरेक्ट विहीर आहे ती विहीर खूप खोल असू शकते म्हणून मी जास्त खालपर्यंत तर नाही जात पण सो ही आहे विहीर काहीच अंतरावर आहे छोटूशा अंतरावर आहे आणि इथं आहे ना इतके मोठे मोठे भेडूक पण आहे पण छान आहे इंटरेस्टिंग आहे रिस्की पण आहे थोडंसं आगाऊपणा करणार आहे त्याच्यात दगड फेकून पाहणार आहे काय होतं ते पाहण्यासाठी आणि असं झालं की आवाज आला बुबुक सो हे पिंपळाचं झाड आहे खूप मोठं आहे आणि त्याच्या आजूबाजूला पार बांधलेला आहे आणि इथं जे काही राहतात लोक सेवेकरी त्यांनी इथं पक्ष्यांसाठी पाण्याचे हे परळ ठेवलेले आहे आणि इथं आता खारुताई होती बट्टीला मी दिसली आणि मग ती गायब होऊन गेली मंदिर संपूर्ण पाहून झालेलं आहे आणि म्हणून आता परत माझी हाईट वाढली आहे आणि इथं एक गोष्ट अशी आहे की इथं तलाव आहे तो आपण पाहूयात मस्त ह्या पत्त्यांमधनं जायला मजा येते सो हा एक नजारा आहे हा एक तलाव आहे जेव्हा पाऊस येतो तेव्हा हा तलाव भरला जातो आणि त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की हे जे ठिकाण आहे ना हे आतमध्ये आहे तर इथं जितके पण पाणी जमा होतं पावसाळ्यात ते इथं अडवतात ते पाणी हनुमान खोरे हे मंदिर संपूर्ण आपण पाहिलेलं आहे आणि याच्या त्या साईडला तिकडे पलीकडे
गुफा आहे पण आता तिथं जाण्याची परमिशन नाहीये. मंदिराचं आपण संपूर्ण दर्शन घेतलं आहे आणि इथले जे सेवेकरी आहेत ना ते आहे अयोध्या उत्तर प्रदेश साईड आणि तपस्या छावणीतील ते शिष्य आहेत जे इथली सेवा करतात ते एक आहेत. म्हणजे ऍक्च्युली इथे दोन आहेत, एक अयोध्याचे आणि एक जळगावचेच आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे येत्या हनुमान जयंतीला इथं भंडारा आहे आणि इथल्या भंडारात तुम्हीही येऊ शकता. मी पण येणार आहे आणि भंडारा मिस करायचा नसतो. ही डांग हाय, इट्स टाइम फॉर खानदेशी जोक. ताबा डायरेक्ट आपल्या खानदेशी भाषेतच सांगते ना, पण त्याच्या पहिले हा मी आगाऊपणा तुम्हाला सगळ्यांनी दिसत असेल. एवढं भिऊंच नाही आहे पण मी चढी गेली आहे आणि अटकली गाडी. कसं उतरायचं हे मला काही माहिती नाही आहे, बट जोकले सुरुवात करते. तर जो कसं आहे की आपली शिला आहे ना वगैरे तनक्यात घरात येते, भांडे आपट्याला लागते, इकडचं भांड तिकडे फेकीन, तिकडचं भांड इकडे फेकीन, आणि त्या आपट्या आपट्यात आहे ना तिचं एक भांड लागे जातं तिच्या नवऱ्याच्या डोक्याला. शिला गाया बी देत राहते बरं आपल्या खानदेशी भाषेत, तिने बहिणा दुसऱ्या तोंडाचा असं तसं. आणि जे भांड तिच्या नवऱ्याला लागतं तो नवरा घरात येतो आणि विचारतो का वय शिला आता बाहेर गेली तो आता चांगली होती, आता काय झालं तुले. शिला त्याला म्हणते की बाहेरची ते आपली शेजारची बाई आहे ना ती तिचं माझ्या भांडण झालं आणि भांडणी तिनं मला गैरा गाया दिल्या, ते चाललं मला तिनं गाया दिल्या पण ती मला पागल बोलली आणि मग गेलं टाडकं फिरीसन म्हणून मी तिचं डोकसं फोडीसन आली आहे. शिलाचा नवरा गुच्चूप शिलाजवळ जातो आणि तिला विचारतो शिला त्या बाईनं तुला गाया दिला ते ठीक आहे पण आपल्या घरातली गोष्ट लीक कस काय झाली, ते बाई तुला पागल कस काय बोलली. शिलानं जे हातात आलं ते तिच्या नवऱ्याच्या डोक्यातच मारलं. सो एवढा मोठा गड चढून मी परत आली आहे वरती. आता दुपारचे वाजले 3 आणि मी इथून जायला निघते. हा सगळा परिसर असा आहे की इथं तुम्हाला एक कुत्र्याचं पिल्लू दिसणार नाही. या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला एक टास्क देणार आहे आणि तो टास्क असा आहे की हनुमानजी त्यांचे 12 नावं आहेत आणि 12 नावांपैकी 6 नावं मी तुम्हाला आता सांगणार आहे पण बाकीचे 6 नावं काय आहे हे तुम्हाला कमेंट करून सांगायचे. सो हनुमानजींचं सगळ्यात पहिलं नाव आहे हनुमान, महाबल हे अंजनी सूत वायुपुत्र, लक्ष्मण प्राणदाता आणि त्याच्यानंतर आहे अमित विक्रम. ठीक आहे, तर हे मी 6 नावं तुम्हाला सांगितले आणि पुढचे 6 नावं तुम्ही मला कमेंट करून सांगायचे. सो आय होप तुम्ही हा व्लॉग एन्जॉय केला असेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका अँड विल मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ.